आमच्या गौरवाचा स्वीकार करावा आणि गौरव करत आहे परम पूजनीय आमचे आचार्य आचार्य मालिका प्रवचन सोहळ्याचे प्रवचनकार वाणवा पंथाचे आमचे आचार्य गुरुजींना मी विनंती करतो। आपण परम पूजनीय कविश्वर कुलभूषण पायघन बाबा इजळी यांचा गौरव करावा। पूजनीय जुने पायघन बाबांच्या वतीने नवे पायघन बाबा आता जुने नाही म्हणता येणार नाही कारण बाबा पूर्ण महंत आहेत। 1993 ला जुने पायघन बाबा दत्तराज यांनी या लिंगाव स्थानापतीला संकल्प केलेलं हे व्यक्तिमत्व माणवा पंथाला वैभव देणार ठरलं। पूजनीय बाबांना लिंगावच्या स्थानापती जवळ संकल्पित केलं आणि पूजनीय बाबांचे जालन्याच्या शेवलीकर बाबांच्या सन्निधानामध्ये हे घडलेले व्यक्तिमत्व आहे। उत्कृष्ट प्रसाद बांधणी कातरकामद्वारे पंत सेवा केली। 24/4/1985 साली अमरावतीचे बाळकृष्ण कारंत बाबांनी पूजनीय बाबांना म्हणती प्रतिष्ठा प्रदान केली। माझी पायघनला कारंतकर बाबांनी म्हणती प्रतिष्ठा प्रदान केल्यानंतर या कुळातील शाळेचा विशेष गमेरामच्या अंबरोटाचे पात्र श्री मिळून चालव स्वामींच्या आळवणीचे ताट आणि प्रसाद रोषात ईश्वराची मूर्ती हा आभार यांच्या पदरी आहे म्हणून हा गौरव सोहळा संपन्न होत आहे। त्यासोबत देवपूजेची पेटी आज आपण जे वंदन केलं आचार्य गुरु जालनापूरकर बाबा आणि आम्ही आचार्य गुरु मोठे बाबांनी हा गौरव संपन्न केलेला आहे। त्यानंतर परमपूजनीय महंत आनंदराजी जावळे कांबळ यांना विनंती करतो बाबा गौरवाचा स्वीकार करावा। गौरव करत आहेत आम्ही आचार्य गुरु मोठे बाबा परमपूजनीय आचार्य गुरु जालनापूरकर बाबा पूजनीय इ.स. 1700 मध्ये तपस्विनी सदाबाईंना भदावया दोन बहिणी कांबळ या गावी मठाची स्थापना करून माणवा पंथाचा प्रचार केला। पूजनीय बाबा 27 वर्षापासून या मठाची सेवा करतात। आम्ही जेव्हा बाबांना दगड करायला गेलो तेव्हा तिथे हजारोच्या संख्येने दुर्पूजा करून सगळी मंडळी एका लाईनीमध्ये दंडवत करताना आढळून आली। माणवा पंथाच्या परंपरेचं मूल्य जोपासताना किती कष्ट घ्यावे लागतात खेड्यापडेमध्ये राहत असताना उच्च असं व्यक्तिमत्व आहे। सुंदर प्रवचनकार पदयात्रेच्याद्वारे बाबा अखंड जायच्या ज्यावेळेला पदयात्रेची समाप्ती करून हजारो लोकांना वेगळा वेगळा प्राप्त करतात अशा महान व्यक्तीचा सत्कार करताना गौरव करताना मला अतिशय आनंद होतो। गौरव करण्यात आलेला आहे बाबांनी स्वीकार केलेला आहे धन्यवाद बाबा। यानंतर परमपूजनीय भद्रावती महंत शहागडकर बाबाजी महानुभाव निवडा बाबा आपला विनंती करतो आपण डोक्यात राहणारे आचारवंत महापुरुष आहात आपल्या आगमनाने आणि पूजनाने आणि गौरव करताना अतिशय आम्हाला आनंद वाटतो। आपण निवगा येथील तांबोळे परिवाराच्या वतीने निर्माण केलेलं हे सुंदरचं मंदिर त्या आश्रमचं व्यवस्थापन करताना आपण अतिशय विनम्र भावेत माणवा पंथाची सेवा करताना आपण प्रसिद्ध आहात। 1997 साली होळकायचे पैठणकर बाबा यांनी आपला मंदिर प्रतिष्ठा प्रदान केली। शिवलीकर गावाशी आपला निकटचा संबंध आहे ज्याप्रती वैराग्याने परिपूर्ण असलेलं व्यक्तिमत्व भीमासारखं शरीर असलेलं व्यक्तिमत्व माणवा पंथाची अखंड सेवा करत आणि हा असं बाबांना दीर्घायुष्य देव म्हणून हा गौरव सोहळा संपन्न होत आहे। बाबांनी गौरवाचा स्वीकार केला आपण कळायने आनंद व्यक्त करायचा गौरवाचं स्वरूप आहे सोने सन्मान चिन्ह होत्याचा हार आणि सन्मान चिन्ह अतिशय आनंद वाटतो बाबा आपण हे दिलं केवळ चक्रधर स्वामींना अर्पण करताना नेहमी आपण हसत असतात पाहणी आवाज प्रबोधन पदयात्रा आटन विजन भिक्षा दंड बाबा त्यानंतर परमपूजनीय भक्तदृष्टी महंत इलेलाजी महानुभाव इदळी यांना आम्ही विनंती करतो बाबा आपण गौरवाचा स्वीकार करावा। गौरव करत आहेत आम्ही आचार्य गुरुवारी मोठे बाबा तसेच परमपूजनीय आचार्य समोर जालना मोठे बाबाजी इदळी येथे 1556 मध्ये जय जय
टेकाळी श्री प्रभूंच्या संबंधित असलेला हा विशेष त्या विशेषाची येथे स्थापना करून श्री प्रभू बाबांच्या विशेषाचा चमत्कार हा त्या नांदेड जिल्ह्यामध्ये होताना दिसतो. त्यावेळी गोपाळशास्त्री विद्वांस दामोदर शास्त्री यांनी 1975 पासून त्यांच्या अस्तित्वाने तपस्याने या महत्वाचं या मठाचं महत्व अधिकच वाढवलं. 1996 साली कविश्वर पुराचार्य विद्वांस बाबा महानुभाव फलटण यांनी रेलाजे मंदिर प्रतिष्ठा बाबांना प्रदान केलेली आहे. त्या मंदिरात गेल्यानंतर अतिशय सुंदर श्रीकृष्णाची मूर्ती दिसते. बाबांनी गौरवाचा स्वीकार केला. प्रसन्नतेची जी थाप पाठीवर घेतली आहे ते काहीला जी थाप दिलेली होती ती थाप एवढ्या वेगाने आपल्याला मिळालेली आहे. धन्यवाद बाबांनी आपण आमच्या गौरवाचा स्वीकार केला. धन्यवाद. यानंतर परमपूजनीय भक्तप्रेषित महंत भांबेरगडवाडी महानुभाव विजयी यांना मी विनंती करतो बाबा आमच्या गौरवाचा स्वीकार करावा. गौरव करीत आहेत आम्ही आचार्य गुरु होते बाबा परमपूजनीय आचार्य गुरु त्यांना पुष्ट करावा यांना विनंती करतो आपण गौरव संपन्न करावा. 2010 पासून दादांना ज्यांनी मानवा बंधाच्या सगळ्या पिढ्यांची प्रथा त्यांनी करून सगळ्या प्रसादाला प्रसादत्व वेगवेगळ्या रूपाने दहा करून जो आमचा प्रसाद नावाचा जो मुख्य घटक आहे त्या जीर्ण झालेल्या प्रसादाला अनेक मानवा बंधाच्या पुनर्बंधनातील प्रसादाची नवीन पुनर्बांधणी प्रसाद बांधणी करून प्रसाद महाभिषेक उत्सवाला त्यांचा मोलाचा सहभाग आहे. मानवा पंथाच्या रक्षणासाठी आणि सगळ्या भक्तांच्या धर्म सभेत होण्यासाठी जी प्रसाद लागतात त्या प्रसादाचं रक्षण करण्याची बाबा अखंड करतात म्हणून हा गौरव सोहळा करताना मला अतिशय आनंद वाटतो. गौरवाचं स्वरूप सोहळे हिरा मणिकांचा हार देवपूजेची पेटी आणि सन्मानचिन्ह सन्मानचिन्ह प्रदान करत आहेत आम्हाचारी गुरु हे मोठे बाबा काय वाटत नाही तुम्ही यानंतर परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत शागळकर बाबा यांना विनंती करतो आपण आपले विचार 5 मिनिटांमध्ये व्यक्त करावे. दाखविला आनंद कंदा तो उपकार फिटे मजगदा देवा परमनंदा तूच भेडी भगवान श्री चक्रधर स्वामी की जय. आज आचार्य आदरणीय बाबाजी यांनी आपला मला निमित्त करून सत्कार केला आहे. हा माझा सत्कार नसून माझे गुरुवरे परमपूज्य आदरणीय मला ज्यांनी उपदेश दिला ते माझे गुरुवरे दादाजी भास्कर दादाजी भोजले आणि ज्यांनी मला ब्रह्मविद्येचा अभ्यास शिकवला तसेच कैवल्यवासी आमचे अंकुळेकर बाबाजी यांचा माझा सत्कार नसून हा त्यांचा सत्कार आहे. आज त्यांनी जर हा घडवलं मिळवलं नसतं तर बाबांच्या समोर मी सत्काराला उभं राहण्याची योग्य नाही. का बाबांनी मला घडून मोडून योग्य केलं आणि हा बाबांचा सत्कार बाबांनी हा सत्कार स्वीकारात टाकावा ही ईश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि मी जे काही माझ्या गुरुंनी मला काही शिकवलं असेल त्याचमुळं मला पदयात्रा काढण्याचं आणि आपल्या समाजासमोर येण्याचं माझ्या गुरुनं मला ते धाडस केलं आहे. ते धाडस माझं असं शेवटाला जाव ही प्रभूंनी प्रार्थना करून मला 5 मिनिटाचा शब्द दिला आहे. ते 5 मिनिटं मी समाप्त करतो. उरला सोडला वेळ पुढल्या व्यक्तीला द्यावा. दंड यानंतर परमपूजनीय पट्टाधिष्ठित कविश्वर कुलभूषण पायघन बाबा
परमपूजनीय पटादृष्टी म्हणून भांबीरकर बाबा आणि परमपूजनीय पटादृष्टी म्हणून वेदराज बाबा या तिघांच्या विचारांचं मनोगत आणि स्वतःच मनोगत व्यक्त करणार आहेत म्हणवा पंथाचे विद्वान प्रवचनकार प्रसिद्ध पदयात्रेकरू नांदेड जिल्ह्यामध्ये सेवा करणारे परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत अनंतराज बाबा महानुभाव जावळे यांना मी विनंती करतो बाबा आपल्या विचारांना व्यक्त करावं वेळ 15 मिनिटे तेरे चारो तरो प्रशोभित वने मांशाति भारं वहन वाचा शंबली शंबलीति वितरन पीयूष वर्षन प्रभो निशेषम शमयेर नर्क नृपते स्थापत्रयं लीलया तं दत्तं प्रणम्य समस्त विदुषा मीशं गुणानां निधिं दत्तात्रे महाराज की जय। या सिंधुरी नगरी मध्ये सातत्याने ज्ञान गंगोत्री आदरणीय श्रद्धेय त्रिदंडीयुक्त परमादरणीय आचार्य प्रभुश्री जाळीच्या देवाचे बाबा आदरणीय भंतश्री श्रद्धेय पत्रेकर बाबाजी आदरणीय श्रद्धेय मंतश्री जालनापूरकर बाबाजी आदरणीय श्रद्धेय मंतश्री भांडारकर बाबाजी आदरणीय श्रद्धेय मंतश्री दादराज बाबाजी आदरणीय श्रद्धेय मंतश्री भांबेरकर बाबाजी आदरणीय श्रद्धेय मंतश्री इंदिराज बाबाजी आदरणीय श्रद्धेय महंत श्री पायघन बाबाजी आदरणीय श्रद्धेय महंत श्री शागळकर बाबाजी आणि या पोथीचं सूत्रसंचलन करत असलेली त्याच्या नावामध्ये काटे आहेत वाणी मात्र गोड आहे काटे बाबा आणि या दान गंगोत्रीच्या काठावरती दान प्राशन करत असले समस्त गुरुकुल धर्मप्रेमी बंधू आणि भगिनी आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे मागे केलेले आता हे पुढे करणार आहेत असे ख्यातनाम श्रीमान सद्भक्त गोविंदबाजी गोविंद भाऊ अग्रवाल आणि त्यांचा परिवार समस्त गुरुकुळास साष्टांग दंडवत प्रणाम। तांदळाच्या चपातीला तेल नसे तर वृक्ष लागते दिसणार ही जी फुलं दिसत आहेत ना याला सुगंध आणि हे वृक्ष आहे। गाय दिसण्यासाठी खूप सुंदर आहे खूप लठ्ठ आहे दूध देत नाही बाई दिसण्यास सुंदर आहे कपाळावरती कुंकाचा टिळा नाही या लक्षात ठेवा। तस माणसाच जीवन ज्यांच्याकडे प्रेम नावाची वस्तू जर नसेल या विश्वामध्ये कुटुंब शून्य आहे गाव शून्य आहे देश शून्य आहे राष्ट्र शून्य आहे परिवार शून्य जीवनात आहे आणि हे जीवन जे आपण जगतो आहोत ना केवळ प्रेमाने एकत्रित जमलेली माणसं आहोत। ज्याच्या जीवनामध्ये प्रेम नावाची वस्तू नसेल ना त्याच्या जीवनात कुठलाच अर्थ होत नाही म्हणजे कुठलाच अर्थ होत नाही। शेतकरीवर या ठिकाणी काय असेल बैलगाडी तर गोंधळ संपू दे गाडी कुरकुर वाजते घरात भांडणं जळवा केव्हा येत असतात प्रेम संपत केव्हा येतं देशादेशाची युद्ध केव्हा होतं प्रेम संपुष्टात येतं मार्गात भांडणं केव्हा होतात प्रेम संपुष्टात येतं परमप्रीती संपुष्टात येत असते आणि म्हणून तर सर्वज्ञ श्री चतुप्रभूंनी परस्परे परमप्रीती की महा संदेश मानव संप्रदायाला दिला अखिल विश्वाला संदेश दिलेला आहे आणि स्वामी श्री चतुप्रभूंचं लीळाचरित्र आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा गीता जी आहे ना ते अखिल विश्वाचं असलेलं संविधान आहे। एक एक संविधान एक एक श्लोक एक सूत्र हातात धरला आपल्याला जशी आई लेकराला बोटला धरून चालवते ना तशा भगवंतात एक सूत्र देवाकडे प्रवास करण्यासाठी घेऊन जातो आणि म्हणून आज आपण एवढी जी गुरुकुळ या ठिकाणी जमलेली आहोत
ही बाबाने जोडलेली माणसं आहेत. एक एक रुपया कपाटात जमून ठेवणारी भरपूर लोक आहेत. आपल्या सेल्फमध्ये बाजारात जाऊन विविध प्रकारचे भांडी आणून महिला किचन सजवण्याला भरपूर आहे. अंगावरती दागिने भरपूर घालून आहे स्त्रिया आहेत. आपण सौंदर्य साधन लावून अनेक वस्तू घरात जमवतो, पण माणसाचा संग्रह अत्यंत दुर्मिळ आहे. तो फक्त प्रेमाने जोडला जातो. म्हणून तर भगवान कृष्ण परमात्मा अद्वेष्टा सर्वभूता मैत्र करुणी वच निर्वय सर्वभूतेषु समामिती पांडव चतुर्विध भूत ग्रामाला भय द्या. इथं भगवंताच काय म्हणणं आहे? जसं एका फुलाचा हार एक दोरा अनेक फुलं गुंफून टाकतो ना, तसे या प्रेम नावाच्या वस्तूने ईश्वरालाही ताबा करता येतो. म्हणून तर स्वामी गुरुजी म्हणतात, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम पावे. गावाला प्रेमावर प्रेम म्हणलं, कुटुंबावरती प्रेम करायला सांगितलं, राष्ट्रावर प्रेम करायला सांगितलं का? जगावरती प्रेम करा. सगळी माणसं एकत्र येतात, पशु पक्षी माणसाशी बोलतात. ही प्रेमाने साधले जाते, प्रेमाने ईश्वरप्राप्ती होते. आणि म्हणून बाबांकडे मी थोडा प्रवास करतोय. 1/5/1919 माझा संन्यास झाला. महाडव आश्रम गोरी या ठिकाणी कैवल्यवासी तळूरकर बाबांच्या देवा आश्रम होता. संध्याकाळी शेवटच्या कडे 11:30 ही गोरी आश्रमात पोहोचतो. 1979 एक क्षण पूर्ण आठवतात मला. अनाथपणी इकडे 18 वर्षे आलेले एक संत आहे. या मानव संप्रदाय सेवक आहे. जेव्हा मी अभ्यास करत असताना माझ्याच गोळीमध्ये आदरणीय कैवल्यवासी भानू कवी यांची झोपडी होती. कैवल्यवासी आचार्य प्रौढ श्री आमच्या इज्जतगाव पट्टीचे धाराशेखर बाबांची त्याच ठिकाणी पट्टी होती. आणि आदरणीय आचार्य प्रवर श्री बाबांचीही त्याच बाजूला त्याच गेलेला बाबांची झोपडी गेली होती. मला अचानक पोटाचा त्रास सुरू झाला. मी थोडं वीग झालो. बाबांची मला भेट झाली त्या गोळी म्हणजे बाबा आठवत नसते. मला पक्क आठवत. माझं लोक छोट आहे पण आठवणी फारामध्ये डोक्यात जास्त असतो. काय कारण कोण असतो? काय झालं तुला? बाबा पोट दुखते. ठीक आहे, गव्हाचं खाऊ नकोस, कमी खा, व्यवस्थित खा. झोपडीत गेली छोटीशी वाटी म्हणजे वाटीमध्ये पाहून अर्धा वाटी तूप त्या कालखंडात झोपडीत आणून दिलं. तो एक क्षण मला आठवतो. मला हे बोलण्याची संधी व्यासपीठावर मिळाली. 61 वर्षाचं वय आहे माझं. 18 वर्षी आलो. आता मला 42 वर्ष होतात ही आठवण ठेवण्यासाठी. का? माझ्या हृदयात गाठ झाली पक्की, या प्रेमाची गाठ झाली. हे क्षण आठवतात. म्हणून बाबांनी प्रेम जोडलेलं आहे. काही गरज नाही. महाराष्ट्रातली सगळी संत, तीन शाखेतली संत आज व्यासपीठावरती बोलवत आहेत. त्यांच्या समोर आम्हाला पदरीनं नीट नेसता येत नव्हता संन्यास घेता तेव्हा. इतके लहान त्यांचं स्वरूप होतो. आणि भरगत स्वरूपामध्ये त्यांचं स्वागत करतात. याचा अर्थ असा आहे, रोमा रोमामध्ये प्रेम भरलेलं आहे. हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे. ज्ञानाला भांडता येत, लक्षात ठेवताना भांडखोर आहे, विद्या विवाद आहे, धन मरा आहे, धन भांडत, ज्ञान भांडत. प्रेम कधीच कोणाचं भांडण नाही. त्या दाखव मला. प्रेमाला भांडताच येत नाही. भांडणारा माणूस थंड होत असो देते, त्याला भांडता येत नाही. त्याला स्वभावच नाही भांडता. आणि हे जर करता आपण विश्वामध्ये जर स्वामी श्री चतुप्रभूंचे विचार केले ना, माझं वैयक्तिक मत आहे, कुठेच वाद निर्माण होणार नाही. तिथे संवाद होईल. लक्षात ठेवा, वाद संपुष्टातील संवाद तिथे जन्मत येईल. हेच तर महाभारतातल्या लोकांना कौरवांना कळाले नाही ना. अहंकार डोक्यावरती बसलेला होता. लक्षात ठेवा, ज्याच्या डोक्याला अहंकार बसा तो कधीच वाटत नाही. पण झाड त्याला भरलं शिकवत. भल्याचा वाद मी किती बघ, फुला फळाने भरलेला आहे. मी किती वागतो बघ खाली. मला जिकण्या खाली लावा लागतात तरी मी वागतो. तर माझ्यात नम्रपणा कशाने आला? मी बहरलेला आहे.
ज्याचा जीवन भरलेला आहे ना त्याचा सुगंध दरवळत असं लक्षात ठेवा. किती विद्वान असू द्या, त्यांच्या नम्रता जर नसेल नाही, सगळ्या गुणाची माती करून टाकतात हे लक्षात ठेवा. सगळ्या गुणाची माती, विद्वान आहे घमेंडी माणूस, धार्मिक आहे, कोणाला किंमत देत नाही, कोणाला श्रेय देत नाही, स्वतःला शाळा समजतो, कुठं जन्म शब्द येतात त्यांच्याकडे प्रेम नसतं. आणि भगवंत श्री चंद्र प्रभू प्रेमाची व्याख्या करत असताना नाना पस्सी प्रेम उत्तम, नानापेक्षा सगळ्यात महत्वाचा महामंत्र म्हणजे प्रेम. विश्वात शांती नागत नाने तर प्रेमाने नांदू शकते मंडळी, ती दानाने नांदू शकत नाही. हृदय प्रेमाने भरले भरलेली असावी लक्षात ठेवा. सत्य भाई खूप भांडतो होते, नेहमी रुक्मिणी असं भांडत असत. त्याचं प्रेमाचं भांडण होतं हेवावता भांडणं, त्याच्या भांडणात हेवावता कृष्णाच्या संदर्भामध्ये खूप भांडायचे. रुक्मिणीचं असीम प्रेम, निश्चिम प्रेम आहे कृष्ण परमात्माचे. जेव्हा यमुना नदी डोहामध्ये बोलतायत ना, तेव्हा सगळी गोकुळ वृंदावन सैर भैर आकारत असतात. त्याला सत्य भांबा हिरडत असते, केस तोडत असते, अंगाची टोपडी फाडत असते. कृष्ण परमात्मा वर येत आहे, सत्य भांबे जवळ जात आहे. ती दशा पाहिली तिची, कृष्ण परमात्मा पटकन बोलून गेले, प्रेम होत नाही देवाला राहून नाही. सत्य भामे तुझी अशी अवस्था आहे, रुक्मिणीच कशा आहे बरं, लक्षात आलं तोडपॉइंट माझ्या, तुझी अशी अवस्था रुक्मिणीची कशी असणार आहे. धक्का बसला सत्य भामे तुझ्यासाठी केस ओढतय, कपडे फाडून घेते, आणखी रुक्मिणीची स्तुती करतोस काय. कृष्णा खरंच बोलतोय का मी, तू चल चल त्या मंदिरात, राज मंदिरामध्ये चल, रुक्मिणीची अवस्था बघूया. रुक्मिणी आपले मेकअप करत असताना, आपला मुखवटा सजवत असताना, टिकली करत असताना कृष्णाची बातमी कळते, यमुना नदीमध्ये कृष्ण बुडाला, बोट कपाळावरतीच राहून गेलं, मुख्या प्रपन्न होऊन पडली. बघ सत्य भामे कसलं प्रेम, या प्रेमाची गरज आहे. व्यावसायिक प्रेम, राजकीय प्रेम, भारोत्तरी प्रेम, पैशाचं प्रेम, प्रवासी प्रेम हे कधीच कामाला येत नाही लक्षात ठेवा. भगवंत सांगतात निष्कलंक प्रेम, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कुठल्याच फळाची इच्छा न करता जे प्रेम केल्या जाते, ज्या त्यामध्ये प्रेमाचा व्याज नसतो, मोबदला नसतो, ते निष्काम प्रेम असतं, ते भगवंत शिकवत असतात. मी तोंडावरती बाबाचे बोलणार नाही. 79 पासून बाबाची बैठक बघतोय मी, 79 पासून रनिंग माझा आज 59 वर्षाचं वय आहे. बाबाच्या कसलाच बदल झालेला नाही, जगाचा बदल झाला, संपत्तीमुळे लोकांत बदल झाला, विद्वत्तेमुळे बदल झाला, वैभव संपन्न असं मानाने बदल झाला, इथे कसलाच बदल नाही. ही एक निश्चिम प्रेम भगवंतावर निष्ठा असंताविषयी असलेलं प्रेम. म्हणून तर संताला काय म्हटलं, गुरु माऊली असं म्हटलं. बघा ना तुम्ही, संसारात जन्मलेल्या आईला आई म्हटलं आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये संताला गुरु माऊली असं म्हटलं. कारण मातेपेक्षाही ते प्रेम करू शकतात. आई संसार शिकवते, आई उद्धाराने शिकवते, परंतु गुरु माऊली जी आध्यात्मिक जी गुरु माऊली संत माऊली आहे ना, विश्वाचं तत्वज्ञान सगळं संसार सांगून परमार्थाची वाट शिकवतो, म्हणून त्याला गुरु माऊली असं म्हटलं. जो उपदेश करतो उपदेशेत ती गुरु हा, सदुपदेश करतो तो गुरु असतो. म्हणून बाबा मला माझं भाग्य समजतो, मी 79 पासून बदनापुराजी आश्रम गेला, तिथपर्यंत मी पोहोचलो. मोठ्या बाबांचं अर्थात लोक बाबांचं मला सांगणं 4 वर्ष लागलं. मी अंगलक सेवा पण बाबाची मला घडलेली आहे आणि बाबांना जवळून बघतोय. परमानाची सेवा करत असताना बाबांनी परमाचे गठोळे उचलले आहे. इतकं छोट होता येत नाही आपल्याला, प्रत्येक माणूस बसला तर मोठं होण्याचा प्रयत्न करतो आपण. खरंच कोणाला छोट वाटत नाही, कोणाला वर येऊन बसावं असं वाटतं, पण खाली बसावं असं वाटत नाही. लक्षात ठेवा, कृष्ण मयाध्यक्ष प्रकृती सोयते सचराचर, माझ्या अध्यक्ष खाली सृष्टीची मी रचना केली अर्जुना. इतका मोठा कृष्ण, इतका मोठा राजसोयत नावाचे पात्र उचलते, किती छोट होता पाहिजे.
वीस एकरचा धनी सुद्धा छोटा होत नाही. पिता अखिल विश्वाचा मालक इतका छोटा होतो. मी सरपंच आहे, काल आमदार झालो, खाली कसं बसणार आहे, खुर्ची घेऊन येईल, इतकं छोटं होता. आणि म्हणून आम्ही संतांनी लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा डबा. छोटं होता येते तर मुंगी साखर खाता येते त्या माणसाला. घमेल ज्याच्याकडे काहीच भेटत, ईश्वर नाही भेटत, संतांचं प्रेम नाही भेटत, त्याच्या पाठीवरती शाबासीचे थाप सुद्धा भेटू शकत नाही, असे एक नावाचे घमेल आणि अहंकार नावाचे वस्तू लक्षात ठेवा. अहंकार पायाशी ठेवा. पायाशी जो ठेवतो ना तो खरा लोकप्रिय ठरत असतो. आणि म्हणून मला वाटतं मी बोलायची मला सवय पदयात्रेची, मी किती बोलून जाईल, मला 15 मिनिटाचा टाईम दिले बाबांनी. आणि म्हणून हे सांगतो मी तुम्हाला समस्त गुरुवाच्या समोर, आणि ही जी प्रसन्नता आहे बाबांना आश्रमातून निघत असताना आमणायची म्हणती आचार्य परस लोणारकरी म्हणती प्रतिष्ठा झाली. बाबांनी प्रसन्नतेची था बाबांची पाठीशी घेतली. मला काही सांगू शकणार नाही तुम्हाला कुठे असत. खूप बाबाचा जीवनावर द्वेष घडलेला आहे, खूप प्रसंग आलेले आहेत, अवघड प्रसंग आलेले आहेत, पण त्या भगवंतावर असली निश्चय निष्ठा ही कामाला येत असते. थोडक्या सांगतो, युद्धाच्या प्रसंगी अर्जुनाचा विजय होतो आहे, विजय होण्याच्या मार्गावरती आहे, अर्जुन येत आहे, अशा अवस्थेमध्ये रथावरती कृष्णाने अर्जुन बसलेले आहे. कृष्ण परमात्मा अर्जुन रथाच्या खाली उतर. कृष्णाला अर्जुन म्हटला तू सारथी आहेस आणि योद्धा युद्ध करणार, मी कसं खाली उतरणार आहे. अरे मी सांगतो ते तर खाली उतर. फिरबोसल्या तोंडाने अर्जुन खाली उतरतो. खाली उतरले नंतर कृष्ण उतरले, आता खाक जवळ झालं, पूर्ण रथ जवळून गेला. बर्दीच्या प्रवासामध्ये अर्जुन आणि कृष्ण परमात्मा अर्जुन अगोदर उतरले नंतर कृष्ण खाली उतरले. माणसाला उतरता पाहिजे, अर्जुन खाली उतरत नव्हता ना. कृष्णा तू सारथीस ना, मी योद्धा आहे, तू अगोदर उतर. म्हणजे कृष्ण नाही तसं तू आधी उतर खाली, मी सांगतो ते खाली उतर. नंतर कृष्ण परमात्मा खाली उतरले, तितक्यामध्ये पूर्ण रथ जळून खाक झाला. अग्नीने अर्जुन आणि पाठीमागे वळून पाहिलं, कृष्ण हसायला लागले. कृष्ण म्हणजे अर्जुना हेच तर तुला सांगण्यात होत असं होणार आहे. मी तिथं नसतो ना, तुझा विजय होणी तू जिवंत राहिला असं लक्षात ठेव. तुझा युद्धात विजय जरी झाला असेल पण जिवंत राहू शकत अर्थ काय तुझा गर्व सो. खाली उतरायला शिख, खाली उतराय चढायला शिकू नकोस, लक्षात ठेव खाली उतर. म्हणून आपल्या गुरुजनाने जे सांगितलं आपल्याला ते जर आपल्या जीवनात जोपासले संस्कार. हाडाची मुळी सगळ्यांचीच आहे. हाडाचा पिंजरा हा जे आहे, हृदय हाडांचा आहे, रक्ता मासाचा आहे. या हृदयाच्या मंदिरामध्ये जर प्रेम जर असेल ना, ते हृदय सुद्धा देहे देवाचे मंदिर बनत. लक्षात ठेवा, देवाचं मंदिर हृदय सुद्धा बनून झालं. का? त्याचं हृदय प्रेमाने माखलेलं भरलेलं आहे. आता एका माणसाची भेट जर झाली ना, त्याला प्रसन्न चेहरा पाहिला की त्याची प्रसन्नतेची शक्ती हृदया संक्रमित होते. आपल्याला हसू सुटतो. आणि एखादा हिरव्या तोंडाचा माणूस भेटला ना तर जेव्हा हसत नाही आपले हसू मावळून जात. बघा तुम्ही करतात लोक, मला माहित आहे त्याच्या बायाकडे जास्त असते. ज्या बायचं पटत नाही ना तिला बघल्यावर ती वळका मोडते. वळका मोडल्यावर तिच्या हाताला हसू गायब होऊन जात. कारण हिचं वळक्याचं सामर्थ्य ते संक्रमित होते. हा ना, खोटं नाही सांगत, संक्रमित होत असते. हेच भगवंताने स्वीकारलं. प्रसन्न राहण्यासाठी शीख, जगाला प्रेम समर्पित कर. हे विश्व फक्त प्रेमाने बांधले जाते, कुठल्याच गोष्टीने बांधल्या जात नाही.
आणि म्हणून आजच्या प्रसंगी मला बोलत असताना आमच्या मानव आश्रम बदनापूरच्या आश्रमामध्ये मी लहान आहे, आम्ही जालनापूरकर बाबाजी, भांडारकर बाबाजी, दादराज बाबाजी एका शाळेमध्ये असतात, शाळेची आठवण येते. आणि या शाळेने, कलोरकर शाळेने, सेवलीकर पिढीच्या शाळेने, या त्रयी शाखेतील कवीश्वर असतील, चाहे उपाधी शाखेचे असतील, पारमंडलाचार्य असतील, या त्रयी शाखेमध्ये आज आमण्याच्या गादीवर विविध पदावरती आरूढ झालेली संत मंडळी आहे. आणि ते त्याच शाळेचं जे लेणं आहे, त्या शाळेच्या अंगणामध्ये जे बागडलो आम्ही, आज ते तुमच्यासोबत बोलण्याचं मी धाडस जे करत आहे, खऱ्या तर अनाथपणे मॅट्रिक सोडले की मी इकडला संत आहे, मी कुठलंच काही नाही. माझ्या धाकटी गीता होती वडिलांच्या देवायावरती, आणि जाळीच्या देवान आणलेलं सत्याग्रहाचे पारनाथ पुस्तक माझ्या गांधी कपाटामध्ये आहे. माझी देवराठीची संपत्ती संपली, गाठी विकतच घेतली मी 20 रुपयाला त्या कालखंडात, एवढी माझी संपत्ती. वडिलांच्या देवाऱ्यावरती विषय जो बाहेर निघालो, 5 दिशेत घेऊन निघालो, देवराठीची संपत्ती माझी संपली. संत पाहिलाय मला संत हवा असं वाटायचं, तसं काहीच कारण नाही. देवाच्या पुढे स्वेच्छेने संकल्प सोडून दिला. शाळेत इंटरव्ह्यू मध्ये आलो आणि कामळाचं जे दत्त मंदिर आहे देवाकडे तोंड केलं. मंदिरात कोणीच नव्हतं साक्षीदार म्हणा, फक्त स्थान साक्षीदार होत. कर्मंधन श्री दत्त प्रभू सार्पण, मी संन्यास घेला तुझे सेवा करे, पूर्ण आठवते वाट कैवल्याची. याच्यामध्ये जीवनचित्र पूर्ण सांगितले. मला स्थान निमित्त घडलं, एवढी संपत्ती घेऊन बाहेर पडलो. आणि हे जे बोलतोय मी तुमच्या समोर, या संताचा आशीर्वाद, बाबांची साहेबांची हा प्रसन्नता, हे त्यांचं जे गुणवत्ता संस्कार आहे, ते माझ्या हृदयात संक्रमित झालेले आहे. मला तर इतकं धाडस आहे, भेसर सडपातला आहे, अखिल विश्वातली माणसं जर समोर बसली मी घाबरत नाही बोलायला. याचं कारण आहे ही प्रसन्नता यांच्याकडून माझ्याकडले शक्ती आहे, ते गुरुजनांकडून आली शक्ती आहे. वडिलांनी दिली संपत्ती विकून खाणारी माणसं आहेत, त्याची किंमत कळेल नाही. संतांच्या वचनाची किंमत ज्या पुरुषाला कळते तो श्रीमंत असतो, लक्षात ठेवा. मी नेहमी म्हणत असतो, संपत्तीपेक्षा संतती चांगली असावी, झोपडी असावी संतती चांगली असावी. 56 मजली बिल्डिंग बांधलेली आहे, संतती नीट नसेल तर 84 आहे, 56 मजली काही कामाची नाही. अप्सरासारखी सूर जरी आपल्या घरात नांदत असेल आणि तो लेझिम खेळात निघून जा, त्याचा मालक त्या पायाचा मालक येत असे दारू प्राशन करून, त्या बिल्डिंगमध्ये सुख नाही, ते स्वतःमध्ये झोपडीमध्ये सुख आहे. संपत्तीपेक्षा संतती चांगली जर आणि म्हणून भगवंताची सगळी संतती आहे. आणि विश्व सुहेव कुटुंबकम, हे कुटुंबाच्या व्यवस्थेत नांदण्याचं सामर्थ्य फक्त प्रेमात आहे, लक्षात ठेवा, फक्त प्रेमामध्ये आहे. प्रवासातली माणसं, एसटीतली माणसं 4 तासासाठी आपले होऊन जातात. विलासभाऊ 40 गाव जवळचे मुखेडचे कामळाचा कापसणीकर बाबा सोबत आले, माझ्याचा काहीच परिचय नाही. या भागात खूप हिंडलो मी, त्यांची गाडी भेट झाली नाही, त्यांना समजलं मी इथे येणार आहे, ते परिवाराचं गाडी घेऊन 70 किलोमीटर इथं आले, काहीच नातं नाही. कुठं नातं आहे? हे अचूत प्रेम आहे, त्यांना मी ओळखलेलं प्रेम आहे. त्यांना जाग आली, बाबा इथं आलेत ना, आम्ही भेटीसाठी येणार आहोत, परिवारासाठी येणार आहोत. आणि म्हणून मला हे सांग, हे काम बाबा तर 70-85 च्या घर बाबा असतील, सगळ्या गुरुकुळात प्रेम त्यांनी जोडलेलं आहे, एकही त्यांचा एकही शत्रू नाही त्यांच्या जीवनामध्ये, लक्षात ठेवा. माणसाने शत्रू जोडू नका. हो, प्रचंड श्रीमंत संत आहेत, वेगळा प्रचंड संत आहेत. अवती भोवतीचं जे वातावरण आहे ना, ते उदास बाजूला झालं पाहिजे, प्रतिकूल वातावरण सरकलं पाहिजे, समस्त परिवार अनुकूल असतो, ती खरी संतांची श्रीमंती आहे. नाही हो, ते बाबा काही कामाचे नाही, कोणाच्याच मुखातून निघून ते निखळ प्रेम, निष्काम प्रेम जे करतो ना, तिथेही त्याचा जन्म होत असतो. आणि म्हणून माझ्या समोर जी बसले गुरुकुळ आहेत, त्यांना मला सांगायचंय, मानव संपादक घटक सेवक आहे, तुमची एक गोष्ट सुटती आहे, मी सांगायला पाहिजे, धाडसावर सांगतो मी, निश्चित सांगतो, तुम्हाला निश्चित सांगतो. बाबा येण्या, बाबा इथे येतात, निम्म्याच्या वर गुरुकुळ आपल्या पट्टीवरती असतो,
मला सांगा, शाळा शिकली माणसात तुम्ही पहिली दुसरी तिसरी शिकला असाल ना, बरोबर आहे का? गुरुजी अगोदर वर्गात येतो का विद्यार्थी, त्या मला फार प्रश्न आहे. वर्गात अगोदर कोण येतो बोलता ना? विद्यार्थी प्रतीक्षा करतो गुरुजनांची. बेल वाजल्या वाजल्या विद्यार्थी तिथे हजर होत असतो शाळेमध्ये. शिक्षण नंतर येतो, मी पण मॅट्रिक शिकला त्या काळातला आहे, 77 ची मॅट्रिक आहे माझी. लक्षात ठेवा अदळाया, बाबा येऊन इथं बसेल, तुझी प्रतीक्षा करणे आलेली आहे. लक्षात ठेवा, बेल वाजल्या वाजल्या काटे बाबाने अनाउन्समेंट केलेल्या आपल्या तुमच्या हाताची काम सगळी सुटली पाहिजे. हा सगळी हात सुटली पाहिजे. चहा पीत असा कपशी खरी टाकून देऊन निघून या, ती खरी आज्ञा आहे. विचार ना गोपिका, गोपिकांना विचारा. घुसळ करत असताना मी दोघांचा घुसळ करत असताना कृष्णाची जर आठवण आली, मधुर वासरीचा आवाज आला, दोन्ही हात लाखलेले असतात ह्या दुधाने घुसळ करत असताना, साडीवरती शिंतोडे ह्या उडाले उडाले असतात, केस निंचलेले असतात, कशाचा वास घराच्या निघतात त्या, एवढी अनासक्त भक्ती एवढी सांगेलच का? जातात मधुर वासरीचा आवाज ऐकतात, कृष्णाजवळ पूर्ण नेहात नखापर शिखापर्यंत हृदयात साठवतात, घरी येतात. सासू म्हणजे काय? अन्याय कोपणी तो सासू बस. तर डोळ्या तो दिवसा तो दोन वेळा आसू आणते डोळ्यात, ती आसू आणते मी सासू, तिला सासू म्हणतो. तिने इतका वेळ कसा लागला, कुठं गेले होत्या तुम्ही? त्या गोपिकांना भारतीची सुद्धा चिंता नाही, सासू सासरी पतीच्या प्रवासात घरी उदिता ही सुद्धा चिंता नाही. निष्कलंक प्रेम कृष्णाविषयी, शरण जाता भगवंताची अवघी चिंता तरी असे, कृष्ण अचिंत यांच्या परिवाराची. भांडण सुरू होत, सासूबाई काही बोलते, गोपिका मात्र काहीच बोलत नाही. गोड आवाज भांडण, सुंदर प्रेमाचे भांडण कसं भाषणार असं माहितीये तो? आत्याबाई सासूबाई शिव्या का हो देता, आत्याबाई सासूबाई शिव्या का हो देता, असं म्हणतात ते तुम्हाला. तिनं पुत्री म्हणली ही माझं म्हणती, ती मूर्ख म्हणली तू महामूर्ख म्हणली, असे असं म्हणता येत नाही, असं नाही म्हणता येत. हे कृष्णाविषयी असं प्रेम आहे, इतका गोड समाज गोपिका करतात त्याच्यासोबत केवळ कृष्णासाठी. ही समर्पित भक्ती, समर्पित प्रेम आहे, आणि हेच प्रेमाचे अंकुर हे संतांच्या भूमिकेमध्ये. लक्षात ठेवा, काहीच नाता नाही जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, फक्त जगाचं कल्याण व्हावं हे संत तुमच्या बोटाला धरून परमेश्वर चालवतो. आई अंगणवाडीमध्ये लेकरा धरून नेते, एका हातात पिशवी घेते, एका हातात डब्बा घेते टिफिन डब्बा, एका हातात दप्तर घेते आणि बोटाला पकडते, चला अंगणवाडीमध्ये. हे दानाचं रोपट लावती आई अंगणवाडीच्या रूपाने. आणि मोठा पीएचडी, मोठा अधिकारी होतो, प्लास्टोन प्लास्टोन ऑफिसर होतो, आता सुद्धा जर व्यक्ती असेल आईच्या श्रमाची त्याला आठवण येते, आईच्या श्रमाची त्याला आठवण येते, कारण त्याचं आईच्या प्रेम असत. सत त्याच भूमिकेतून बोट धरून चालवतात. आता तुम्ही ते महिन्यासाठी शिस्त पाळा, हा क्षण पुन्हा नाही. माझ्या भाषेकडे ध्यान द्या, येतो म्हणलं तरी येता येणार नाही तुम्हाला. इथे जगाच्या पाठीवरला सोन सोनेरी क्षण आहे, सोनेरी क्षण आहे, जतन करा, आळस करू नका, हा सोनेरी क्षण आहे. मी नुसतं सांगत नाही, अनुभव नाही स्वतः. 14 वर्ष पूर्ण माझे आश्रमात गेले, 9 वर्ष भोरी, 4 वर्ष बदनापूर, 4 वर्ष पांचाळेश्वर, जुने आसनाख्य बाबांची तिन्ही अवसर कंपल्सरी मी पण केलेला आहे. गेरुळी, सावदा, गोड्याम, जोडपरळी कंपल्सरी अवसर केलेले आहे. त्याचा आम्हाला गंध आहे, लक्षात आलं का? तुम्हाला सुवर्ण संधी मिळालेली आहे. अशा या दानगंगोत्रीच्या सहवासामध्ये तुम्ही आहात, नानाच्या पानवठ्यावरती तुम्ही आहात, आत्मा शुद्ध करण्याची संधी तुम्हाला मिळाली. देहशुद्धी घरी रोज करता, देहाकडे लक्ष घालू नका, टापणीकडे लक्ष घालू नका, आत्म्याची शुद्धी करा 5 जानेवारी पर्यंत संधी आहे.
हे विश्व तुम्हाला पुन्हा दिसणारच नाही हा प्रपंच नाही दिसू शकत. आणि म्हणून निश्चित प्रेम करणारे बाबा आहेत. बाबा आईसारखं आमच्यावरती तुमच्या समोर प्रेम केलं. त्याच्या लायकीची आम्ही नाही, त्याच्या नखाची बरोबरी करू शकत नाही, त्याचे बालक आहोत. पण त्यांना आमचं कौतुक आहे. किती मोठा मुलगा झाला आई त्याला मिठीत घेते, कुरवाळते, आलास का बाळी. तो कलेक्टर राष्ट्रपतीचा बाळ असतो. आम्ही इकडे किती मोठे झालो तर बाबांच्या पुढे छोटेसे बाळच आहोत, छोटेसे बाळ. आणि सामर्थ्य हे गुरुकुळाच्या प्रसन्नतेने कैवल्यवासी आचार्य प्रभू श्री अंकणेकर बाबा हे आमचे विद्यागुरु कैवल्यवासी आदरणीय कैवल्यवासी कलुरकर बाबाची ही आमचे विद्यागुरु. चार वर्षांचे मला लाभ झाला बाबांच्या चिंतन. बऱ्याच वेळेला मी ब्रह्मविद्या चिंतनच्या माध्यमातून जेव्हा जालना सिल्लोड औरंगाबाद जळगाव या ठिकाणी पाठत नव्हतो तेव्हाही बाबांचा पाठ म्हणण्याचं पोथी वाचण्याचं मला भाग्य लाभलेलं आहे. बाबांचं प्रेम आहे. आणि म्हणून काटे बाबा आदरणीय महंत सोनाळकर बाबा तांबडसला आले, संध्याकाळच्या वेळी आले. आरतीचं वेळ होतं, खूप घाई, काही जेवले नाही, खावले नाही, काहीच नाही, फोटो काढले, इतिहास विचारला, धावपळीत आले. बाबांनी मला या ठिकाणी पाचारण केलं. मी त्रिवार बाबांचे सोनाळकर बाबा काटे बाबांचे आभार व्यक्त करतो. आणि अशीच बाबांची प्रसन्नता जी अध्यापणे आमच्यावर राहिली ही श्रीचक्राच्या देवी प्रार्थना करतो. समस्त गुरुला दंड प्रणाम करतो आणि येथे थांबतो. आपण जय घोषेला छान करा. श्री दत्ताते महाराज की, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंड प्रणाम. आज आपण प्रेमावरती ज्या प्रेमियानं प्रेम केलं तो प्रेमदानी पुरुष बाबांनी अतिशय छान विचार मांडले. आणि बाबांच्या आवाजात एवढं सामर्थ्य आपण सर्वजण स्तब्ध बसलात. पायघ्या बाबा म्हणतात, बाबा काटे बाबा तुम्ही माझे मोठे भाऊ आहे, माझ्या वतीनं तुम्ही दोन शब्द बोला प्रेमावरती. तर प्रेम बाबांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या प्रेमामध्ये, पण प्रेम माणसाला मौन करतं, प्रेम माणसाला सतत प्रसन्न ठेवतं, प्रेम कुठल्याही अपेक्षा करत नसतं, प्रेम माणसाला डोळ्यामध्ये अश्रू घेऊन त्या द्वारकेमध्ये असलेल्या एका खिडकीमध्ये वृंदावनाकडे पाहून कृष्ण त्या राधेच्या प्रेमाची आठवण करून रडतात. आणि उद्धवाला विचारतात, बाबा उद्धव व्रत विसरत नाही. किंबहुना जो विशेष आपण नमस्कार केला, ज्या श्री प्रभूवर 18 दिवस उपवास पडले, कुणाचेही श्री प्रभू बाबा जेवायला तयार नाहीत, तेव्हा ज्या ईश्वर अवतारावर ज्या नाण्यावरती प्रेम केलं, ज्या साधेनं अनंत जन्मामध्ये पहिले वासनिकावर प्रेम केलं, मग साधूवर केलं, मग ज्ञानियावर केलं, मग चर्यावंत पुरुषावर, करता 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 साधेच अपूर्ण प्रेम राहिलं, ते प्रेम ईश्वराला प्राप्त झालं. आणि मग ते तोष ती प्रसन्नता जी आपण दाढेच्या विशेषानं आज वंदन केली, ते प्रेमाचं प्रतीक आहे. आणि जेव्हा श्रीप्रभू बाबा उदास होऊन बसले तेव्हा इकडून साधेला पाठवलं. आणि जास्त वेळ न घेता जेव्हा साधा त्या विषयमध्ये आली, तेव्हा साधे आली मा, ज्या देवाने आपल्यावर प्रेम केलं त्या देवाच्या अधिकरणाने आपल्यावर प्रेम करावं, किती वाक्यवान आहे मंडळी. हेच तर प्रेम असतं. पण प्रेम देणारा देत असतो, पण घेणाऱ्यानं बाबा प्रेम घेताही आलं पाहिजे. तुम्ही एवढे भाग्यवान आहेत, अत्यंत मागचा काळ गेला त्या काळात ते प्रेम तुमचं भाग्य असेल. साधेसारखं ज्या साधेला दाढेचा विशेष दिला, त्याच साधेला महाबा पंथाच्या प्रमुख वस्तू दिलेल्या आहेत. तेव्हा बाबा आपण प्रेमावरती अपूर्णच बोलला. पुढच्या कार्यक्रमामध्ये आपण अतिशय प्रेमावरती सिद्धकूस करूया. तेव्हा प्रेमाने प्रेमाचा समारोप करताना आपण आमच्या प्रेमाला मान दिला. गौरव सोहळा परमपूजने पट्टाधिष्ठित महंत पायघन बाबा, परमपूजने पट्टाधिष्ठित महंत एजराज बाबा, एवढं व्यक्तिमत्व मोठा आहे. मठांचा इजळीला किंबहुना हसत खेळत त्या मंदिरात मूर्ती अतिशय सुंदर आहे. बाबा तिथे मठाची सेवा करतात. परमपूजने आंबेडकर बाबा, आपण सर्वजण आमच्या विनंतीला मान देणार आहात. परमपूजने पट्टाधिष्ठित महंत सागरकर बाबा,
निवघायचे गोदरावरती प्रसन्न असा मोठ आहे. वैराग्य करायला भरपूर तिथे साधना आहेत. असे सर्व माझ्या वाणभाव पंताच्या श्री चक्रधर स्वामींच्या धुरा आणि आपला गौरव करताना आनंद वाटला. आपण आमच्या विनंतीला मान दिला. आम्ही आपले ऋणामध्ये ऋणी राहू. आपलं प्रेम असूच द्या आणि आमच्या बाबांचं प्रेम भरभरून घेऊन जा. हे टेकाळीचे बाबा ज्या टेकाळीवर श्रीकृ बाबांनी थाप दिली ती थाप बाबांनी सत्कार करताना तुमच्याही पाठीवरती दिली. असंच प्रेम 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 करता करता ईश्वराचं प्रेम प्राप्त व्हावं. आणि आपण सर्व माझ्या आचार्य मंडळी आपण उपस्थित राहिला. आम्हाला आचार्य गुरुवर्यांची साधनेची तपश्येची वेळ असताही बाबांनी वेळ दिला. बाबांच्या ऋणात ऋणी राहून आपण सर्वजण आलात. आपल्याही ऋणात राहतो आणि ही सभा आजच्या पुरती थांबवतो. धन्यवाद.